एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी उस्मानाबादच्या भूममध्ये दुष्काळ पाहणी दौरा केलेला आहे आणि यावेळी इथल्या चारा छावणीतील शेतकऱ्यांसाठी महाप्रसादाच्या टेम्पोचं देखील लोकार्पण त्यांनी केलेलं आहे। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी देखील त्यांना संबोधित त्यांनी केलेलं आहे। मात्र या दरम्यान एक गमतीशीर प्रकारही घडलेला आहे। आदित्य ठाकरे उपस्थितांना संबोधित करत असताना खाली बसलेल्या एका कार्यकर्ता आदित्य ठाकरे आणि माईकच्या मधून जाण्याचा प्रयत्न करू लागला। यावेळी पायाला हालचाल जाणवल्यामुळे आदित्य ठाकरे थोडे दचकले। समोरील एका कार्यकर्त्यानं संबंधिताला थांबण्याचा इशारा केल्यानं तो कार्यकर्ता पुन्हा जागेवरती जाऊन बसला। यावेळी आदित्य ठाकरेंनी हलक्या फुलक्या पद्धतीनं यावर टिप्पणी केली। त्यांच्या या टिप्पणीवरती उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।